मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमधील शेकडो नेत्यांचा पायाच सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. तळागाळातील लोकांसाठी सामूहिक प्रयत्नातून आणि लोककल्याणकारी उद्देशानं सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात आली. कृषी क्षेत्रात दूध संघ, साखर कारखाने, कापड गिरण्या या सहकारी संस्थांच्या माध्यमातून चांगले पैसे कमावण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. सध्या भारतात सुमारे 2,00,000 सहकारी दूध संस्था आणि 330 सहकारी साखर कारखाने आहेत. साखर उत्पादनात सहकारी साखर कारखान्यांचा वाटा 35% आहे. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सहकारी संस्था आहेत. गाव पातळीवर प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत. आर्थिक घडामोडींची रेलचेल असलेल्या या क्षेत्रात वर्चस्व निर्माण केल्यानंच काँग्रेस राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आपापले गड मजबूत करू शकले. पूर्वाश्रमी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असलेले बरेचसे नेते आता भाजपमध्ये गेले असले तरी सहकारी संस्थांची त्यांची मालकी अद्यापही कायम आहे. मागील काही वर्षात मात्र याच सहकार क्षेत्राकडे भाजपने डोळा ठेवला असून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या भाजपने लावल्या आहेत. केंद्रात कृषी खात्यातून सहकार खातं बाजूला काढून त्याचं स्वतंत्र खातं तयार करणं आणि त्याचं प्रमुख पद अमित शहांकडे देणं ही भाजपची खेळी देशातील सहकार क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठीच होती हे जाणकारांना तात्काळ समजलं. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी सहकार क्षेत्रावर मान ठोकू नये हे पुरतं समजलेल्या भाजपने यंदाच्या मंत्रिमंडळात पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद दिलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना जवळपास 1,800 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून म्हणजेच NCDC कडून हे कर्ज मिळवून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदार नेत्यांच्या मतपेट्या माहितीकडे वळवण्याचा पुरता प्रयत्न माहितीकडून केला जात आहे. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कारखाना पॅटर्नचा आधार घेणाऱ्या माहितीच्या स्ट्रॅटेजीचा थोडक्यात आपण आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. लोकसभा निवडणूक प्रचारातील 2 ठळक घडामोडी तुम्हाला साखर कारखानदारीच्या महत्त्वाची जाणीव करून देतील. सातारा जिल्ह्यातील वाई भागात सध्या मकरंद पाटील संचालक असलेला किसनवीर सहकारी साखर कारखाना या कारखान्याला कोट्यवधी रुपयांची मदत करण्याच्या मोबदल्यात माहितीचे उम्मेदवार उदयनराजे भोसले यांना मतदान करण्याचं आवाहन अजित पवार मकरंद पाटील यांनी मतदारांना केलं असल्याचा आरोप केला जातो. कारखाना डबगाईला येऊन लोकांचं नुकसान होण्यापेक्षा भूमिका बदललेली बरी असं म्हणत उदयनराजे यांच्याशी विशेष शक्य नसतानाही मकरंद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखान्यासाठी दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात माहितीच्या उमेदवाराचं काम केलं अशी ही दबक्या आवाजात चर्चा चालू असते. कारखान्यासाठी सरकार आर्थिक मदत करतंय म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा मागच्या काळात भाजपाची वाढ धरली असं साताऱ्याच्या स्थानिक राजकीय जाणकारांकडून म्हटलं गेलं होतं. त्याशिवाय माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रभाव असणाऱ्या अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना थकीत कर्जामुळे अडचणीत आला होता. या कारखान्याला बँकेच्या जप्तीच्या कारवाईतून सूट देत त्यांना भाजपमध्ये घेऊन पक्षाचं काम करायला सांगण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या टप्प्यात खेळली. एकूणच सत्ताधारी असू देत किंवा विरोधी पक्षातील आमदार त्यांच्या कारखान्यांना मदत करण्याची भूमिका दाखवून सरकार येत्या निवडणुकीतील मतांची तजवीज करतंय हे स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारी संस्थांचा प्रचंड प्रभाव आहे. महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त आमदार एखाद्या तरी सहकारी संस्थांशी संलग्न आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर सहकारी संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातूनच राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. एकूणच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. राज्यात आमदार खासदारकीपेक्षा साखर कारखानदारीचे नेतृत्व राजकीयदृष्ट्या अधिक प्रतिष्ठेचं मानलं जातं. साखर कारखाना ताब्यात असला की त्या योगे मतदारसंघावर पकड ठेवून निवडणूक जिंकण्यास मदत होते. उसाचं अर्थकारण आणि राजकीय नेतृत्व यांचा असा निकटचा संबंध आहे. महायुती सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागील वर्षभरात राज्यातील 10 पेक्षा अधिक सहकारी साखर कारखान्यांना कर्ज संकटातून वाचवण्याचं आणि उभारी देण्याचं काम त्यांनी केलं. यामध्ये केवळ सरकारमधीलच नव्हे तर विरोधी पक्षातील आमदारांच्या कारखान्याचाही समावेश होतो.
मागच्या काही काळात लोकसत्ता या नामांकित वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार अशोक चव्हाण महायुतीमध्ये सहभागी व्हायच्या आधीच त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला 147 कोटींची थकमी देण्यात आली होती. तर भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या मदतीसाठी जवळपास 80 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. अजित पवार यांच्या इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 128 कोटींची, काँग्रेस ते भाजप असा प्रवास केलेल्या धनाजी साठे यांच्या माडा येथील श्री संत कुरुमदास सहकारी साखर कारखान्याला 60 कोटी, पंढरपूरच्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला 146 कोटी, तर जय भवानी साखर कारखान्याला 150 कोटींची मदत माहिती सरकारतर्फे केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. ही सर्व आकडेवारी लोकसत्ताच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती. दरम्यान मदत करण्यात आलेल्या 13 पैकी 7 कारखाने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न नेत्यांचे आहेत, 5 भाजप नेत्यांचे तर 1 काँग्रेस नेत्याचा आहे. उर्वरित कारखान्यांमध्ये अहमदनगर येथील रावसाहेब मगर यांचा, गोडगंगा सहकारी साखर कारखाना, सीताराम गायकर यांचा, अगस्ती सहकारी साखर कारखाना, लोकनेते मारोतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, सांगली येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, प्रशांत परिचारक यांचा मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मोनिका राजा यांचा वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, विनय कोरे यांचा वारणानगर सहकारी साखर कारखाना, बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, या सर्व साखर कारखान्यांना महायुती सरकारनं थकमीची मदत देऊ केली. या व्यतिरिक्तही अनेक साखर कारखाने मदतीच्या प्रतीक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उसाची वाढवलेली FRP, साखर निर्यात बंदी, साखर विक्रीचं बंधन, इथेनॉल बंदीवर मर्यादा, या 4 कारणांमुळे साखर कारखानदार अडचणीत आले होते. याचा फटका महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता. कारखानदारांना दुखावणं हे महायुतीला परवडणार नाही असंच साधारण चित्र महाराष्ट्रात आहे. मागील आठवड्यात शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी घोषणांचा पाऊस पाडला होता. लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, मागेल त्याला सौर पंप, शेतकऱ्यांसाठी काही योजना, पर्यटन विकासाच्या विविध योजना, आरोग्य आणि उद्योगाकरता विविध योजना, दुर्बल घटकांसाठी विविध योजना, अशा अनेक योजनांची सरबत्ती करून राज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाने दुखावलेला मराठा समाज, दलित आणि मुस्लिम मतदारांनी फिरवलेली पाठ, सरकार संविधान विरोधी असल्याचा प्रचार, वाढती बेरोजगारी आणि महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, या मुद्द्यांचा महाराष्ट्रात प्रभाव पडला होता. त्यामुळे सावध झालेल्या सरकारनं अर्थसंकल्पातील योजनेत ही कसर भरून काढली असून सहकार क्षेत्रातही कारखानदारांना आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, यंदाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारांना आकर्षित करण्याचं महायुतीचं कारखाना पॉलिटिक्स यशस्वी होईल का? येत्या विधानसभा निवडणुकीत याचा कितपत परिणाम होईल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.